या दरम्यानच्या काळात माझी टेस्ट नाही कव्हर झाली, राईट, म्हणजे टेस्ट पेपरमध्ये, राईट, किंवा आयोगाचा पॅटर्न काहीतरी आहे आणि तुम्ही काहीतरी वेगळं टाकताय आणि मग म्हणून मार्क्स येत नाही आहे. तर या केसमध्ये कायम लक्षात ठेवा, मागच्या मेन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा जेव्हा मी सेकंड पार्ट पॉलिटीचा जो पेपर आहे GS2 मेन्सचा पेपर, तर सेकंड पार्ट म्हणजे सेकंड राऊंडमध्ये मी पेपर अवघड काढला होता, वेगळा, एकदम वेगळा काढला होता, तेव्हा लोकांचे फीडबॅक आले की सर नाही, म्हणजे तुम्ही उगाच बिनकामाचे असे क्वेश्चन टाकता, आयोग विचारतच नाही. आणि मी त्या क्वेश्चनची रेंज साधारणपणे 10-15% ठेवली होती की जे कधी आयोगाने विचारलेलेच नाही आहे असे क्वेश्चन, आणि पूर्ण पेपर त्याच पॅटर्नवर होता. याचा अर्थ मला क्रेडिट आहे का? अजिबात नाही. परंतु मी काय करत असतो, टेस्ट सिरीजमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो, एकदा असा, एकदा तसा, एकदा तसा, आलं लक्षात. पण मग आपण जर 11 टेस्टमध्ये 11 मॅथ्स रिजनिंग करणार आहोत, 11 करंट करणार आहोत, आलं लक्षात, तर त्याच्या म्हणजे 11 वेळा तुम्ही मॅथ्स रिजनिंग करताय, 11 वेळा करंट करताय, त्याच्यामध्ये तुमच्या हायेस्ट अॅक्युरसीपर्यंत जायचा प्रयत्न करा. मग कधीकधी करंटच खूप लेंदी असेल, कधीकधी मॅथ्स रिजनिंगच लेंदी असेल, असं होऊ शकतं, राईट. कधी आणि साधारणपणे मी हे करत होतो की 20, 21, 22 यामध्ये, आता तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करताय किंवा निष्कर्ष काढताय 100%, परंतु मला थोडासा वेळ लागला की साधारणपणे 20 ला 51 वनलायनर आहेत, 21 ला 50 वनलायनर आहे आणि 22 ला 53 वनलायनर आहे. वनलायनर मी पकडलाय जिथे की ए आणि बी नाही आहे किंवा जोड्या लावा हा मुद्दा वनलायनरमध्ये पकडलेला नाही, राईट. अदरवाईज मग 53 क्वेश्चन आउट ऑफ 85 मॅथ्स रिजनिंगचे वगळता, म्हणजे 85 क्वेश्चन जर पैकी जर मी 50 म्हटलो वनलायनर आहे, याचा अर्थ त्या वनलायनर क्वेश्चनची जर कंटेंट तुमचा व्यवस्थित झालेला असेल तर तुम्हाला वनलायनर क्वेश्चन रीड करून कंटेंट म्हणजे आन्सरपर्यंत जाऊन गोल करायला 15 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागायला नकोय. 15 सेकंद म्हणतोय, 30 सेकंद म्हणत नाही, आपण ॲव्हरेज टाईम काय पकडतो. माझी स्ट्रॅटेजी काय अपेक्षित आहे की 80 क्वेश्चन GS चे 40 मिनिटामध्ये व्हावे, आलं लक्षात. आणि मला माहिती आहे की मॅथ्स रिजनिंगला मी एफर्ट्स घेतलेले आहेत, सर्वजण घेत आहे, असं कोणी का लिव्ह केला आहे, असं नसायला पाहिजे, राईट. सो मॅथ्स रिजनिंगला मी जर एफर्ट्स घेतलेले आहेत तर मिनिमम एवढे मार्क्स मला यायला पाहिजे, त्यासाठी मी 20 मिनिटं काढून ठेवतो आहे. आणि मी जर सायन्स बॅकग्राऊंडचा आहे, मी जर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आहे, तर मला तिथे 14, 15, 12, 13 अजिबात नको आहे, 13 खाली तर अजिबातच नाही. जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या किंवा BSc मॅथ्स किंवा BSc सायन्स बॅकग्राऊंडच्या असाल तर अजिबातच नाही, चालणार नाही, ठीक आहे. जेव्हा मी बोलतोय लोकांशी, आता खूप सारे हे सगळे जे निष्कर्ष काढतो किंवा जे बोलतोय ते तुमच्याच अनुभवातून आहे की तुम्ही काहीतरी सांगताय सर इथे गडबड झाली होती, त्यातून मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. सो 20 मिनिटं जर मी त्या 15 क्वेश्चनला जायचा प्रयत्न करतोय तर मला ऑन एन ॲव्हरेज 1 मिनिटापेक्षा जवळपास 70 सेकंद मिळत आहे एका क्वेश्चनला, राईट. आणि मॅथ्स रिजनिंगचे काही क्वेश्चन आपल्याला विदिन सेकंड सॉल्व होणार आहे ऑप्शनवरून किंवा जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर, राईट. जसं की मागच्या प्रिलिमला झालं, मॅथ्स रिजनिंगचे क्वेश्चन कम्पॅरेटिवली सोपे आले होते का? 20, 22 प्रिलिम सोपे होते की अवघड होते? म्हणजे आपण म्हणत की लेंथ ही कमी होते, लेंथ कमी होती, राईट. मग नॉट नेसेसरी सगळेच्या 11-च्या 11 टेस्ट सगळ्या लेंथ अशाच असतील याची काही गॅरंटी नाही, वर्ससाठी सुद्धा तयार राहायचं. पहिला मुद्दा क्लिअर, राईट. त्यामुळे एखाद्या वेळी असं झालं की बाबा मनासारखा पेपर गेलेला नाही, तर त्या केसमध्ये मार्क्सचं टेन्शन कृपया इथे घ्यायचं नाही. माझं 40 मिनिटामध्ये 80 क्वेश्चन GS चे होत आहे का, मग मॅथ्स होत आहे का, आणि उरलेल्या वेळामध्ये 4-5 क्वेश्चन जे राहिलेले आहेत ते डिस्कव्हर करायचे आहेत, तिथे पोचतोय का, आलं लक्षात, राईट. या अँगलने थोडंसं जायचं, राईट. दुसरा मुद्दा, ब्लाइंड गेस करायचा आहे का, 100 अटेम्प्ट करायचे आहे का? तर ब्लाइंड गेसच करायचं आहे, 100 अटेम्प्ट करायचेच आहेत, आलं लक्षात. तर आज किती लोकांनी 100 पेक्षा कमी अटेम्प्ट केले? बापरे, बरं कोणी 100 अटेम्प्ट केले? हा, आता याच्या व्यतिरिक्त ज्यांनी 100 अटेम्प्ट केलेले नाही त्यांनी घरी गेल्यानंतर प्रयोग करायचा, ठीक आहे. प्रयोग काय असेल? तुमच्या 90 अटेम्प्ट असतील, आन्सर क्वेश्चन बघायचं नाही, क्वेश्चन पण बघायचं नाही, आन्सर पण बघायचं नाही, रँडम 2-2, 2-2, 2-2, 10 क्वेश्चनला जे लिव्ह केले तुम्ही, 3-3, 3-3, 3-3, 10 क्वेश्चनला किंवा 4-4, 4-4, 10 क्वेश्चनला, कळालं का? आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह किती आले, निगेटिव्ह किती आले, आणि फायनली सम पॉझिटिव्हमध्ये आहे की निगेटिव्हमध्ये आहे, ठीक आहे. उद्यापासून 10 होणाऱ्या टेस्ट आहेत, 10-च्या 10 टेस्टला जर कुणी 100 पेक्षा कमी अटेम्प्ट केले तर तुम्ही स्वतः चान्स कमी करत आहात प्रिलिममध्ये पास होण्याचे. काय सांगतो लक्षात घ्या, पुढच्या 10-11 टेस्ट 100 पैकी 100च अटेम्प्ट करायचे क्लासरूममध्ये, राईट. परंतु मला माहिती ना की ब्लाइंड गेस केलेले कोणते आहेत, माहिती आहे का मला? माझ्या समोर आहेत ना, क्वेश्चन पेपरच लिहून ठेवायचं ब्लाइंड गेस, राईट. नंतर त्याचं अनालिसिस करायचं वेगळं,
की या 10 पैकी किती बरोबर आले, किती चुकले, पॉझिटिवमध्ये आहे की निगेटिव्हमध्ये आहे. मग 11 पैकी किती टेस्टमध्ये तुम्ही पॉझिटिव्हमध्ये आहात आणि किती निगेटिव्ह आहात? एका जरी टेस्टमध्ये निगेटिव्ह आहात किंवा 2 टेस्टमध्ये निगेटिव्ह आहात तरीसुद्धा मारू नका एक्झाम हॉलमध्ये, कोणत्या राज्य कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या. परंतु जर असं वाटलं की पॉझिटिव्हमध्ये जाऊ दरवेळी तर तुम्हालाच राहणार नाही त्या दिवशी मारायला, कळालं का? तर मुद्दा काय आहे, बोल्ड व्हावं लागेल, राईट. आणि मग आपण समअप करताना काय करतो, 0.25 वरून क्वेश्चन माझी प्रिलिम गेली आहे अटेम्प्ट जास्त केला म्हणून, त्या अटेम्प्टमुळे गेलेले नाही आहे तुम्ही, कायम लक्षात घ्या, अटेम्प्टमुळे जात नाही, कोवर कुठेतरी गडबड झालेली आहे म्हणून गेलेला रिझल्ट. क्लिअर, राईट. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे मार्क्स 1 to 1 माझ्याशी बोलणं झालेलं आहे तर बऱ्यापैकी लोकांचे मार्क्स माहिती आहे. काही लोक छान मार्क्स घेऊन गेलेले आहेत 50च्या पुढे, किंवा जे PSIला टार्गेट होतं 50 पेक्षा जास्त आहेत बॉईज गर्ल्समध्ये. परंतु काही लोक आहेत की बाउंड्रीवर आले, तर ते बाउंड्रीवर आहे ना का, कारण की तुम्ही सेक्युअर खेळलेला आहात कम्फर्ट झोनमध्ये. आणि आयुष्यातलं सगळ्यात वाईट काय आहे, कम्फर्ट झोन. 7:30 वाजता नाश्ता, 1 वाजता जेवण, 5 वाजता चौकात चहा झालाच पाहिजे, आलं लक्षात, 8:30 वाजता जेवण मिळालंच पाहिजे, रात्री 11 वाजता झोप झालीच पाहिजे. हे जे चालू आहे ना वर्षानुवर्ष त्याला ब्रेक करा, आलं लक्षात. त्यामुळे तिकडे जेव्हा मी टेस्ट सिरीज चालू केली 11 ते 12, त्यानंतर 12 ते 2 डिस्कशन ठेवलं, त्या लोक म्हणाले चालते 1 वाजता मेस आहे आमची, ठीक आहे. मी म्हटलं जेवण करायला चालू ना आपण इथे पुण्यामध्ये येण्याचं कारण तेवढंच आहे ना की मेसचा खाडा नाही झाला पाहिजे. म्हणजे प्रायोरिटी सेट होत नाही, आठवड्यातून 1 दिवस वडापाव खाल्ला तर काय फरक पडणार आहे? प्रायोरिटी काय तुमची? पास व्हायची. पास होण्यासाठी हां मी सांगणार आहे 100% फॉलो करायचा प्रयत्न करा, रिझल्टपर्यंत जायचा प्रयत्न. मी ज्या अँगलने ॲनालिसिस करतो त्या अँगलने मी तुम्हाला सांगेल की यस जायचा प्रयत्न करा, धावा, राईट. त्याच्यानंतर कॉल विल बी युअर्स, मेस की डिस्कशन, कळतंय का? राईट, मला काय सांगायचं आहे. त्यामुळे असं नाही की मग मीच सांगणार आहे म्हणून तुम्ही पास होणार, नॉट नेसेसरी. परंतु जो पुश पाहिजे तो मी देऊ शकतो जिथे की तुम्ही अडकले आहात. क्लिअर, राईट, ठीक आहे. सो वारंवार हे वेळोवेळी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल. आता साधारणपणे आपल्याकडे टेस्ट पेपर आहे, सर्वांकडे आहे, यस. सो डिस्कशनला सुरुवात करूयात. डिस्कशनला सुरुवात करताना किंवा ज्या बाबी खूप जास्त पर्टिक्युलरली तुमच्या ओळखीच्या आहेत तर तिथे मी फक्त क्वेश्चन का टाकलेला आहे इथपर्यंत जायचा प्रयत्न करेल. बाकी तुम्हाला घरी गेल्यानंतर आज म्हणजे कोणत्या पेपर, आता साधारणपणे किती लोकांनी मागची प्रिलिम दिलेली आहे, सर्वच असायला पाहिजे, राईट. आता मागची प्रिलिम दिली याचा अर्थ तुम्हाला त्या प्रिलिमच्या आदल्या दिवसापासून वाटत होतं की आपला अभ्यास झालेला आहे, बरोबर. त्यानंतर परत एकदा आजपासून सुरुवात करताय, याचा अर्थ काय की तुम्ही जे काय अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये 0 पासून सुरुवात होणार नाही, आलं लक्षात. मग ज्यांना वाटतं आहे की सर मी पॉलिटीच्या आजच्या पेपरला फोकस केलं होतं, प्रिपरेशन करून आले होते घरी जाऊन डिस्कस करायचं, ॲनालिसिस, सेल्फ ॲनालिसिस, ग्रुपमधने बसायचं, स्वतः बघा की हा क्वेश्चन का चुकला, दुसरा क्वेश्चन का चुकला, त्याच्या सराउंडिंग बघा, अजून कुठे कुठे क्वेश्चन तयार होऊ शकतो. आजचा पूर्ण दिवस असा गेला पाहिजे कम्प्लीट, ज्या दिवशी टेस्ट सिरीज आहे त्या दिवशीचा, कळालं का? राईट, सराउंडिंग विचार करा, राईट. तो क्वेश्चन टाकण्यामागे रिझन काय आहे जे मी सांगतोय, तिथे अप्रोच बिल्ड होईल कमिंग डेजमध्ये, त्याच्यावर आपण काम करत वारंवार क्वेश्चन त्या पद्धतीने सेट केले जातील. बघा खूप वेगळं काही होणार नाही आहे, करायचं तेच आहे परंतु पद्धती बदलायची आहे, कळालं का? नाहीतर मग कालही वाचन करत होतो जे मी काल वारंवार सांगतो क्लासरूममध्ये, लोक सांगतात की दरवेळी वाचतोय परंतु रिझल्ट येत नाही आहे. मग वाचण्याची पद्धती जी आहे ती कायम आहे, मग रिझल्ट का वेगळा येईल तुमचा? मेथड बदलायचा आहे, आपण अभ्यासिका बदलतो, ठीक आहे. इथं लई ओळख झाली म्हणून दुसरीकडे जातो, नाही पद्धती बदला, राईट, अभ्यास करण्याची पद्धती बदलूयात. क्लिअर, ठीक आहे, ओके. सो पहिला क्वेश्चन संविधान सभा, क्वेश्चन कसा आहे फॉर्मॅट लक्षात घ्या आणि हे घरी जाऊन चेक करायचं, हे जे मी सांगतोय ते काळजीपूर्वक PYQ वारंवार बघायचे. फॉर्मॅट कसा आहे इथे, 1 2 3 4, 1 2 3 4 मध्ये चौथं विधान काय म्हणतंय, यापैकी एकही नाही, विचारलं काय आहे, योग्य. याचा अर्थ काय, 1 2 3 योग्य असण्याचे चान्सेस जास्त, कोणतं तरी एक योग्य असणे चान्सेस आहेत, 1 2 3 मध्ये कोणतरी एकच योग्य आहे, चौथं म्हणतंय की सर्व चुकीचे आहेत, राईट ना. योग्य विचारलंय, सर्व एकही नाही म्हणजे सर्व चुकीचे आहेत. मग या केसमध्ये 4 नंबरचा पर्याय यापैकी नाही किंवा वरील सर्व असेल तर त्या केसमध्ये 1 2 3 ला वारंवार विचारा की बाबा तू काय गोंधळ घातलेला आहे. या टाईपचा क्वेश्चन 100% तुमच्या चौकटीचा भाग आहे, बरं. चौकट माहिती आहे सर्वांना, चौकट म्हणजे मिनिमम गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे,
तर आयोगाच्या या पॅटर्नचा क्वेश्चन चेक करा. हा पॅटर्न म्हणतो की तुमच्या अभ्यासाच्या भागावरच आम्ही क्वेश्चन विचारलेला आहे. जर हा क्वेश्चन तुमच्या चौकटीच्या बाहेर चालला राईट, तर चौथा पर्याय आणखीन एक विधान देऊन जातो जे की तुम्हाला लक्षात येतं की काहीतरी बरोबर आहे किंवा काहीतरी चुकीचं आहे. कळलं का? तोही त्याही टाईपचा क्वेश्चन टाकलेला आहे. परंतु या टाईपचे क्वेश्चन वारंवार 15 क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 किंवा 3 कधी कधी दिसलेले आहे. त्यामुळे 1, 2, 3 नंबरचा क्वेश्चन किंवा पहिला नंबरचा क्वेश्चन, 1, 2, 3 पर्याय, चौथा पर्याय यापैकी नाही किंवा वरील सर्व आहे, तर चेक करायचं 1, 2, 3 काहीतरी गडबड आहे. नसेल तर पर्याय क्रमांक 4 आन्सर असेल त्यावर काय वाद नाही. परंतु क्वेश्चन येताना चौकट वारंवार चेक केली जाते की किती मजबूत आहे. क्लिअर राईट? सो या केसमध्ये काय आन्सर असायला पाहिजे? 284 26 जानेवारी किती आहे? 24 राईट. हां, त्यानंतर बी मध्ये घटनेच्या निवडणुकीचा तो कुठून घेतलाय? आता गडबड झाली, आलं लक्षात? म्हणजे एक्झॅक्ट नाही आठवते, आफ्रिकेकडून घेतलंय की आयर्लंडकडून घेतलंय की रशियाकडून घेतलंय, बरोबर का? समजतंय का मला काय म्हणायचंय? क्वेश्चन मुद्दाम तर टाकलाय. आता मुद्दा म्हणजे मुद्दा काय आहे की 100% तुमच्या अभ्यासाचा भाग आहे, तुम्ही चेक केलं की हे चुकीचं आहे. क्लिअर? त्याच्यानंतर तुमचं ब विधान हे तत्व कुठून घेतलंय? आता कन्फ्युजन झालंय, त्यामुळे निष्कर्ष काढलेला नाही. का? कारण की पूर्ण क्वेश्चन वाचल्याशिवाय निष्कर्ष काढायचा नाही. 1, 2, 3, 4 विधान आहे तोपर्यंत निष्कर्ष काढायचा नाही. 4 विधान वाचल्याशिवाय निष्कर्ष काढणार नाही. मग आता ब 3 नंबरचा, प्रस्तावितील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श तत्व रशियाच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे. आता रशिया पाठ आहे का? याचा अर्थ काय झाला? जो पाठ आहे त्याला विचारलंय मी, म्हणजे जो माहिती नव्हता तो आता काय झाला? शून्य. निष्कर्ष क्वेश्चन कसा विचारलाय? जर हा क्वेश्चन मी योग्याच्या ऐवजी अयोग्य विचारला असतं राईट, तर हा 100% अयोग्य आहे, याला मी करेक्ट केला असतं, मी इथे अयोग्य करायचा प्रयत्न केला असता, तेव्हा क्वेश्चन डिफिकल्ट झाला असता. कळालं का? परंतु मी काय म्हटलं, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जे माहिती असायलाच पाहिजे ते चेकच करायचं राईट. आता जर कळालं असतं की हे 100% बरोबर आहे, हे 100% बरोबर आहे राईट, मग कन्फ्युजन झालं असतं की 2 बरोबर आहे की 4 म्हणतोय, डिफरन्स असं झालं का? सर अशा टाईपच्या क्वेश्चनला तुम्हाला त्यांची रिक्वायरमेंट आहे की पाठ असावं. क्लिअर राईट? सो आन्सर काय असायला पाहिजे इथे? योग्य विचारले पर्याय क्रमांक 3. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 4 सरनामा विचारला आहे राईट. आता अविधान बघा, मुद्दाम काही क्वेश्चन मुद्दाम लेंथ वाढवलेले आहे, कारण की तुमचे काही बघा. हां, दुसरा मुद्दा जो मी तुम्हाला सांगतोय की 40 मिनिटांमध्ये 80 क्वेश्चन करायचा प्रयत्न करा. त्यावेळी जर तुमचे समजा 70 झाले आणि मॅथ्सवर खूप जास्त तुम्ही स्ट्रॉंग आहात, मला माहिती आहे की बाबा कसंही क्वेश्चन आला तरी 14-15 खाली किंवा 13-14 या अनुषंगाने मी खाली येणार नाही. आणि क्वेश्चन पेपर बघून घेतलेला आहे, 15 क्वेश्चन वन लाईनर दिसतात मॅक्झिमम, बुद्धिमत्तेचे क्वेश्चन खूप जास्त लेंथी नाही आहे, याचा अर्थ मला वेळ द्यायला हरकत नाही. त्यावेळी तुमचे स्टॉप करायचे यस, वॉट एवर जे चालू आहे ते, मग 15 क्वेश्चन ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि मग परत या जी एसकडे. कळालं का? कारण की जी एसमध्ये तुमची ॲक्युरेसी माहिती नाही काय असू शकते, परंतु मॅथ्स रिजनिंग चांगलं केलेलं आहे तर ॲक्युरेसी वाढणार आहे. कळालं का? हां, हे मी जे सांगतो ते, हां 40 क्वेश्चन जे आहे तर त्या 40 मिनिटांमध्ये 80 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 70 आलो आणि 40 मिनिटं झालेले, परंतु मॅथ्स रिजनिंग माझं स्ट्रॉंग आहे, माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे मला माहिती आहे किंवा माझं BSc मॅथ्स आहे, मला माहिती आहे की हे सुटणारच आहे, किंवा एखादा BAवाला आहे त्याने पण अभ्यास केला आहे छानपैकी, त्याचा पण सुटणार आहे. तर मग GSचे काही क्वेश्चन थांबवूया. 15 क्वेश्चनला आपण 20 मिनिटं अलोकेट केले होते, नॉट नेसेसरी 20 मिनिटं लागायला पाहिजे, परंतु तिथे माहिती की उत्तर X आणि Y व्हॅल्यू काढली की ऑप्शनमध्ये जे आहे ते उत्तरच आहे, हे जर माहिती आहे तर मग मार्क्स मिळायला तिथे 100% वाव आहे. GSमध्ये तुम्हाला माहिती नाही पर्याय क्रमांक 1 लिहिला आहे आणि आन्सर 2 आहे, कारण की एकच वाटत होतं वारंवार, वाटणं हे मॅथ्समध्ये नाही, ते डायरेक्ट आन्सर आहे. त्यानंतर मग 15 मिनिटांमध्ये झाले 15 क्वेश्चन, 5 मिनिटं शिल्लक आहे, तर या परत आणि ते GSचे क्वेश्चन कवर करायचा प्रयत्न करा. कळालं का? ठीक आहे राईट, या अँगलने जाऊया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय विचारलं आहे? सरनामा अविधान मुद्दाम बिनकामाचं लांबवलेलं आहे, फक्त तुम्ही दमताय एवढंच राईट. मग बमध्ये काय, बेरुवारीमध्ये काय म्हटलं आहे? भाग असल्याचा निर्णय दिला आहे का? नाही. आणि त्याच्यानंतर 2 वेळा बदल केला, किती वेळा? एकच वेळा, फक्त बदल किती आहे? 2 वेळा नाही आहे, एकदाच बदल झाला आहे, परंतु कोणते शब्द आहे? एकदा ते तुमचा सासद लोक मध्ये धर्मनिरपेक्षता आणि काय ऍड केलं आहे? समाजवादी. आणि दुसरीकडे खाली एकता आणि एकात्मता, बरोबर का?
फक्त एक आत्मता. ओके, आफ्टर दॅट आन्सर किती असायला पाहिजे? एक. त्यानंतर अर्थविधेयक. आता बघा, राज्यपालावर आयोगाला प्रिलिममध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन आहे. आणि आत्ताचे राज्यपाल जिथे जिथे सेंटर स्टेट वाद चालू आहे तिथे सगळे आगाऊ आहे. तू बघितलं असेल राईट. पंजाबमध्ये बरं अधिवेशन, सीएमने जर अधिवेशन बोलवलं, सीएमने जर अधिवेशन बोलवलं विशेष अधिवेशन, तर राज्यपाल नाकारू शकतात का? सल्ला नाकारू शकतात का राज्यपाल? नाही, नाही नाकारू शकत. सरळ सरळ काही जरी दिलं तरी नाकारण्याचा अधिकार त्यांना. अध्यादेश नाकारू शकतात का? अध्यादेश नाकारू शकतात का? नाकारलाय ना रे, आपलाच अध्यादेश नाकारलाय महाविकास आघाडीचा. मी करत नाही, 2 महिन्यानंतर सेशन इकडे टाका. आलं लक्षात? तर राज्यपालांचा जो मुद्दा सध्या चर्चेत आहे तिथे वारंवार असं विचारलं जाईल. अधिवेशन, पंजाब अधिवेशन, पंजाब असेंब्लीमध्ये पंजाब सरकारने विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी ऑपरेशन लोटस मंजूर हे झालं, काय म्हणतात आपण त्याला, सक्सेसफुल नाही झालं, यासाठी आम्ही विश्वासदर्शक ठराव मांडतोय, यासाठी आम्हाला अधिवेशन बोलवायचं आहे. राज्यपाल म्हणले की गरज नाही, ऐकलेलं नाही. त्यामुळे राज्यपाल हा मुद्दा वारंवार चर्चेत आहे, त्यामुळे प्रिलिमला एक दोन क्वेश्चन किंवा राष्ट्रपती एक दोन क्वेश्चन अपेक्षितच असतात आणि ते येतातच. ठीक आहे राईट. आफ्टर दॅट सो आन्सर काय ते खासगी सदस्य, अर्थविधेयक आणि राज्यपालांची शिफारस 100% बरोबर आहे. खासगी सदस्य म्हणणार नाही राईट. कलम किती आहे? राज्याचं कलम. अर्थविधेयक किती आहे? व्हेरी गुड. हां, पुढे क्वेश्चन नंबर 4. अर्थविधेयकाबरोबर दोन गोष्टी करून ठेवायच्या. ते फायनान्शियल बिल अजून इतका किचकट क्वेश्चन गेलेला नाही आहे, परंतु गेला तर फायनान्शियल बिल 1 आणि 2 तेवढं बघून घ्या फक्त. कलम 117 एक आणि रोमन 3. हां, 4 नंबरचा क्वेश्चन, मंत्रिमंडळाचा सल्ला, तो मुद्दा आपण बघितला जस्ट. बंधनकारक नाही केलेला, राज्यपालांवर बंधनकारक नाही आहे. राज्यपालांना जर बंधनकारक केला तर कोणावर बंधनकारक होईल थोडक्यात? केंद्रावर. राज्यपाल कोणाचा आहे प्रतिनिधी? केंद्राचा. त्यानंतर पंतप्रधान त्याच्या मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव कुठे? लोकसभा आणि राज्यसभा. बरोबर, किती लोकांनी बरोबर केलं? लोकसभा तर बरोबर आहे, राज्यसभा पण घेऊन गेलो राईट ना. व्हायची गरज नाही आहे राईट. अजून इंजिन, चौथाच क्वेश्चन आहे, इंजिन गरम व्हायचं आहे राईट ना. चुका पुढे होणार आहे, अजून चौथाच क्वेश्चन आहे, त्यामुळे अजून डोकं ठिकाण्यावर आहे. त्यामुळे लोकसभा राज्यसभेला गोल झाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सीमध्ये पंतप्रधानाच्या निर्देशनावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर पंतप्रधान त्याला पदावरून दूर करतात. कोण करतं? राष्ट्रपती. आता सेकंड पार्टमध्ये पुन्हा एकदा कोण असायला पाहिजे? राष्ट्रपती. परंतु मी मुद्दा पंतप्रधान ठेवलं का? तर कदाचित बहुतेक वेळा असं होतं की आपण जे पाठ केलं आहे ते रीड करतो, तिथं जे काय आहे ते रीड केलं जात नाही, आणि त्याच्यामुळे पंतप्रधान आणि राष्ट्रपती याच्यामध्ये काही डिफरन्स न लक्षात येतं आपण राष्ट्रपती रीड करतो आणि त्याला बरोबर करू शकतो. ते हे व्हायला नको. ठीक आहे. त्यानंतर आन्सर काय असलं पाहिजे? योग्य विचारलं आहे. अ आणि ड. आफ्टर दॅट, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? काय राज्याला धर्म आहे का? नाही राईट ना. ड तर अजिबात नाही आहे. किंवा अ, धर्मविषयक कायदे करतो का? कायदे करायचा अधिकार आहे का संसदेला? आहे. कायदे केलेले आहेत ना आपण धर्माविषयी. हां, सो अ चुकीचा आहे, ड चुकीचा आहे, क तर एकदम एक्स्ट्रीम आहे, ब 100% बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. आफ्टर दॅट फंडामेंटल राईट्स.